पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणस्थळी आता राज्य सरकारमार्फत शंभूराज देसाई भेट देणार आहेत, तोडगा निघतो का बघावं लागेल। माझ्यासोबत खासदार निलेश लंके आहेत। सरकारमार्फत आता शंभूराज देसाई जात आहेत जरांगेंची भेट घ्यायला। जरांगे पाटलांनी गेल्या अनेक दिवसापासून, महिन्यापेक्षा अनेक वर्षापासून आरक्षणाच्या बाबतीत जो लढा उभा केलेला आहे त्याला यश अद्यापपर्यंत आलेलं नाही। मुळात सरकारमार्फत शंभूराजे जात आहेत, मी खऱ्या अर्थाने आशावाद व्यक्त करतो की आता काहीतरी कुठेतरी तोडगा काढला पाहिजे आणि हा विषय थांबवला पाहिजे। पण OBC समाज विरोध करतो आहे, आमच्यातून आरक्षण देऊ नये असं म्हटलं जातं आहे, त्यांच्या आंदोलनाच्या बाजूलाच आंदोलन करायचा इशारा दिला होता। आमचं तर पहिल्या दिवसापासून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की कुठल्याच समाजाचं आरक्षण न काढून घेता, कुठल्याच समाजाच्या आरक्षणाला न धक्का लावता जरांगे पाटलांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। राज्यसभेला सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे, आज दुपारी त्या अर्ज भरू शकतात। राज्यसभेत यापूर्वी पवार साहेब आहेत, सासरा आणि सून असं चित्र बघायला मिळू शकतं, काय वाटतं तुम्हाला? हा विषय हाय लेवलचा विषय, त्यामुळे या विषयावर आपल्यासारख्यांनी भाष्य न केलेलं बरं। तुम्ही आज मतदारसंघात जात आहे, काय नियोजन पुढचं? मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने एक मोठा डोंगर माझ्या डोक्यावर त्या ठिकाणी आहे, कारण ज्यावेळेस निवडणुकीच्या कालखंडामध्ये मतदारसंघामध्ये फिरलो अनेक प्रलंबित प्रश्न, आता त्या प्रश्नाची कशी सोडवणूक करायची या बाबतीत सारखं चक्र माझ्या डोक्यामध्ये फिरत आहे। आणि त्या बाबतीत काही अधिकाऱ्यांशी दिल्लीमध्ये चर्चा पण झालेली आहे, निश्चित आपण लोकांना न्याय देणार हा मला एक विश्वास आणि खात्री आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।